आणि आपला आमदार म्हणून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे. ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं कर्डिले साहेबांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांची निशाणी कमळ आहे. या कमळ या निशाणीचं बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवावं आणि आपला आमदार म्हणून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी हे सांगण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे. या सभेमध्ये अनेक जण असे बसलेले असतील की का तुम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. राज्यामध्ये आता पक्षाचं काही काळ नाही तर तुम्ही आम्हाला भूमिका स्पष्ट करून सांगा की भाजपला मतदान करावं. तुम्ही फार मागच्या बाजूला तुम्हाला सांगणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी मिळून 2019 ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला मतदान केलं आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकारही आणलं. जवळपास 165 आमदार 3 वाजेपर्यंत लीडवर होते आणि आमच्या लक्षात असं आलं की नक्कीच आपलं आता सरकार आल्याशी राहत नाही. तेव्हा बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेब मातोश्रीवर बसलेले होते. आम्ही वर्षावर बसलेलो होतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना फोन केला की जवळपास आपलं सरकार आलंय तर या इकडं आता आपण कुठेतरी एकत्र येऊ आपण गुलाल घेऊ. महाराष्ट्रभर आनंद साजरा होतोय परंतु ते आमच्या सोबत आले नाही आणि 3 वाजेला एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की माझे पर्याय सारे खुले आहेत.